परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. तळोजा येथील सिडको घनकचरा प्रकल्पाच्या दूषित सांडपाण्यामुळे घोट नदी आणि आजूबाजूची शेती दूषित होत आहे. या प्रकरणी गावदेवी सामाजिक संस्था घोट, परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्था यांनी आवाज उठवला आहे. त्यांनी याविषयीचे निवेदन पनवेलचे तहसीलदार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बेलापूर, सिडको आणि पोलीस स्टेशनला दिले आहे. तळोजा स्थित सिडको घनकचरा प्रकल्प आणि कचरा विलगीकरण प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. सिडको घनकचरा प्रकल्पाचे दूषित पाणी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता थेट प्रकल्पाबाहेर असलेल्या शेतीमध्ये आणि नदीमध्ये सोडण्यात येत असल्याचा आरोप या संस्थांनी केला आहे. दूषित पाण्यामुळे घोट नदी आणि आजूबाजूला असलेली शेती दूषित होत आहे. नुकतेच घोट नदी आणि जवळ असलेल्या शेततळ्यातील मासे या प्रकल्पाच्या दूषित पाण्यामुळे मरण पावले आणि त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. घोट नदीच्या पात्रातून दूषित पाणी पेंधर आणि तळोजा फेज 2 मधील नवीन वसाहतीच्या बाजूने वाहते, त्यामुळे तिकडेसुद्धा दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे प्रदूषण पसरवणाऱ्या या बाबींची नोंद घ्यावी आणि मंडळ अधिकाऱ्यांमार्फत पंचनामा करून यावर कारवाई करावी, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे पाहून कारवाई करावी अशी मागणी गावदेवी सामाजिक संस्था घोट आणि परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्था यांनी केली आहे. सिडको घनकचरा प्रकल्पाच्या दूषित सांडपाण्यामुळे नागरिकांचे आयुष्यमान कमी होत चालले आहे. या सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे जीवन असह्य झाले आहे, त्यामुळे यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. घोट येथील सिडको घनकचरा प्रकल्पाच्या दूषित सांडपाण्यामुळे घोट नदी आणि आजूबाजूची शेती दूषित झालेली आहे, तसेच येथील मानवी वास्तव्य धोक्यात आलेलं आहे. तर याबद्दल आपण काय सांगाल? नमस्कार, मी महेश अनंता पाटील. गेली कित्येक वर्षापासून हा त्रास आम्ही सहन करत आलेले आहे आणि वारंवार सर्वांना अर्ज पत्रव्यवहार करून सुद्धा याच्यावर कोणती कारवाई आजपर्यंत झाली नाही. त्याच्यामुळे म्हणजे पकडलं तर आजार आणि रोगराई एवढी पसरली आहे की आमचं तिथे जगणं मुश्किल झालं आहे. तर बंधनाला आला पाहिजे आणि याच्यासाठी आला घातला पाहिजे. आजार म्हटलं तर एवढे पसरले आहेत की 60 वर्षानंतर याच्या पुढचा आमच्याकडे म्हणजे माणूस सुद्धा आता याच्यापुढे राहणार नाही. नद्यांमध्ये पाणी सोडलं जात आहे, तर नदीची अवस्था काय आहे? नदी म्हणजे अतिशय खूप दूषित झालेली आहे. नदी तिथे उभा राहण्यासाठी सुद्धा असा म्हणजे जागा नाहीये, एवढा घाण वास तिथे येतोय. मच्छीची काय अवस्था आहे नदीतील? मच्छी म्हणजे राहिलीच नाही असं बोललं तरी काय हरकत नाही. मच्छी गेल्या किती मागच्या महिन्यापूर्वी पण याचा सिडको मधून जो केमिकल आला त्या केमिकल मधून मच्छी सर्व मेलेली आहे. घोट गावातील डम्पिंग ग्राउंडचं पाणी नदीमध्ये सोडलं जात आहे, त्यामुळे मानवी जीवन धोक्यात आलेलं आहे. याबद्दल आपल्या गावदेवी संस्थेने आवाज उठवलेला आहे, तर याबद्दल काय सांगाल? नमस्कार, माझं नाव आशेंद्र तुकाराम कोळी. मी प्रदूषण मंडळाला वारंवार पत्रव्यवहार करून परत आपल्या सिडकोला पत्रव्यवहार करून एमआरडीसीला पत्रव्यवहार करून काही ॲक्शन घेतला जात नाही आणि पूर्णपणे आमच्या गावची नदी दूषित केलेली आहे या लोकांनी. आपण निवेदनाद्वारे काय सूचना केलेल्या आहेत? तेच मी त्यांना सूचना केली आहे, जो डम्पिंग ग्राउंडमधून जो पाणी येतं त्याला तुम्ही ईटीपी प्लॅनद्वारे स्वच्छ करून सोडावं, पण ते तसं होत नाही. प्रक्रिया न करता ते तसंच पाणी सोडलं जातं. त्यांच्यावर काय कारवाई झाली आहे? अजिबात कारवाई, कोणत्याही प्रकारची एमपीसीबी पण नाही दखल घेत आणि वारंवार आम्ही पत्रव्यवहार करून पण काही फायदा होत नाही. याला पूर्णपणे जबाबदार आहे प्रशांत गाडे आणि विलास बनकर साहेब. महापालिकेने काय कारवाई केलेली आहे? महापालिकेने आतापर्यंत काही ऍक्शन घेतलेलं नाही. याच्या पुढची आपली भूमिका काय असेल? मी आता याच्या पुढे जर यांचं हे जर बंद नाही झालं तर मी उपोषण करणार.